पद्मभूषण वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबई स्मरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी वसंतदादांच्या दृष्टेपणामुळेच महाराष्ट्र सुफलाम झाल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी म्हटलंय. इतकंच नाही तर आज वसंतदादांच्या शिक्षणाविषयक धोरणामुळे महाराष्ट्र खऱ्या अर्थाने सिलिकॉन व्हॅली झाल्याचं पवारांनी सांगितलं. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वांनी वसंतदादांबद्दलचे किस्से सांगितले. महाराष्ट्रातले अनेक प्रकल्पांची मान्यता ही त्यांच्या नेतृत्वाखाली केली गेली. आज एक चर्चा होती की महाराष्ट्रामध्ये प्रमाणाच्या पेक्षा जास्त प्रकल्प मंजूर केले, याच्यामध्ये हेतू काय या प्रकारच्या शंका घेतल्या जातात. पण त्यावेळी एक वेगळी परिस्थिती होती. कृष्णा गोदावरीचा संघर्ष होता आपल्या शेजारच्या राज्यांचा, आणि त्या तंत्र्याच्यामध्ये एक सुप्रीम कोर्टाचा निकाल असा होता की एका विशिष्ट काळापर्यंत ज्या राज्यांनी जेवढं पाणी वापरलं किंवा पाणी वापरण्याच्यासाठी जी खबरदारी घ्यायला पाहिजे धरणाच्या उभारणीची, ती घेण्याच्यासाठी जे यशस्वी होतील त्या पाण्याचा अधिकार त्या सागाच्या नंतर त्या राज्याला होईल. आणि म्हणून पैसा मर्यादित असला, तरतुदी कमी असल्या, तर धरणाच्या जागा निश्चित करणं, धरणाच्या बांधकामाला सुरुवात करणं आणि ते पाणी आरक्षित ठेवणं याच्यावर दादांनी फार लक्ष घातलं. आणि त्याचा परिणाम आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पाणी देण्याचं प्रमाण वाढलेलं दिसतंय. महाराष्ट्राची शेती आणि उद्योग संपन्न होण्यामध्ये या निर्णयाची उपयुक्तता फार मोठी आहे.